गोवा बनावटीच्या मध्याची राज्यात वारंवार तस्करी केल्यास संबंधितांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कोल्हापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमा एकमेकांना अगदी लागून आहेत त्यामुळे गोवा बनावटीच्या मध्याची राज्यात तस्करी होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्याला आळा घालण्यासाठी तपासणी नाके उभारणं भरारी पथकं कार्यरत यासह अनेक उपाय करण्यात आले आहेत पण तिन्ही नियम आणि कायदे वेगवेगळे असल्यानं ही तस्करी रोखणं अवघड जातं म्हणूनच अशी तस्करी वारंवार करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं म्हणाले मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अजून झालेला नाही त्याबाबत राज्यातल्या जनतेकडून मागवण्यात आलेल्या सूचना आणि हरकतींचा अभ्यास सुरू असल्याचं सांगितलं